नमस्कार मित्रांनो, बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण सर्दी, शिंका आणि छातीतला कफ एका मिनिटात दूर करणारा घरगुती उपाय पाहणार आहोत। अगदी प्राचीन काळापासून आपण हा उपाय करत आलेलो आहोत। मात्र व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यापूर्वी छोटीशी विनंती, व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या बेस्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं घंटीचं बटन दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे घरगुती उपाय तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मित्रांनो, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक प्रकारचं पीठ लागेल। होय, हे पीठ महाराष्ट्रातल्या घराघरात उपलब्ध असतं। प्रत्येक किचनमध्ये हे पीठ अगदी सहजासहजी उपलब्ध होतं। तर मित्रांनो, हे 1 ते 2 चमचे पीठ आपल्याला लागणार आहे। या ठिकाणी मी मोठा चमचा घेतलाय आणि आपण या ठिकाणी तवा गरम करायचा आहे। गॅसवरती किंवा चुलीवरती तवा गरम करायचा आहे आणि या गरम गरम झालेल्या तव्यावरती आपण हे पीठ टाकायचंय आणि ते चमच्याने पसरवायचंय। अगदी व्यवस्थित पसरवा। थोड्या वेळाने या पीठातून हे पीठ जळू लागेल, त्यातून धूर बाहेर पडू लागेल। मित्रांनो, हे पीठ इतकं गुणकारी आहे की तुमच्या छातीत अगदी वर्षानुवर्ष साठलेला कफ सुद्धा यामुळे मोकळा होतो। सकाळी एकदा आणि रात्री एकदा, दोन वेळा आपण हा उपाय करायचा आहे। सकाळी एकदा आणि रात्री एकदा पा, जो धूर यातून बाहेर पडेल तो धूर आपण नाकातून आत घ्यायचा आहे। नाकावाटे तसंच तोंडावाटे हा धूर आपण आत घ्यायचा आहे। मित्रांनो, याचे कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत, कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत। अगदी प्राचीन काळापासून महाराष्ट्रात, भारतात हा नैसर्गिक उपाय, हा आयुर्वेदिक उपाय आपण करत आलेलो आहोत। जोपर्यंत पीठ पूर्णपणे जळून जात नाही तोपर्यंत आपण याचा जो धूर आहे तो धूर नाकातोंडात घ्यायचा आहे। मित्रांनो, हा धूर नाकातोंडात घेतल्याबरोबर तुमची सर्दी असेल, शिंका येतात वारंवार, नाकातून पाणी वाहतंय किंवा अगदी तुम्हाला खूप कफ झालाय, तर हे सर्वच्या सर्व प्रॉब्लेम्स एका मिनिटात दूर होतात। अगदी व्यवस्थित पूर्ण पीठ जळेपर्यंत आपण हा उपाय करायचा आहे। मित्रांनो, हे जे पीठ आपल्याला समोर दिसतंय हे पीठ आहे बाजरीचं। होय, बाजरी, याला इंग्लिशमध्ये बाजरा असं म्हणतात। तर असं हे बाजरीचं पीठ कफ, सर्दी, शिंकांवरती अगदी रामबाण आहे। एकदा नक्की करून पहा, आयुर्वेदावरील तुमचा विश्वास नक्की वाढेल। धन्यवाद।